आज आपण बघतोय की सोलकढी कशी करायची. ऍक्च्युली याला मी आमसुलाचं सार असं म्हणतात असं वाटतंय मला. तर चॅनेलच्या एका फॉलोअरनी सांगितलं की मॅडम तुम्ही हे दाखवा सोलकढी. मी म्हटलं अगं युट्यूबवर आहे इझिली अवेलेबल, पण काही लोक माझ्या प्रेमात आहेत त्यांना मी केलेली सोलकढीच आवडते. तर आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नारळ खोवून घेऊ शकता, मग त्यातनं थोडंसं असं दाबून घ्यायचा किंवा मलमलच्या कापडातनं दाबून घेतला की त्याचं घट्ट दूध येतं, आणि मग परत त्याच्यात थोडंसं कोमट पाणी घालून परत एकदा वाटून घ्यायचं किंवा मिक्सरमधनं काढून घ्यायचं आणि परत दाबून घ्यायचं, असा तुम्ही हे काढू शकता काय नारळाचं दूध. पण म्हणजे थोडंसं कोमट पाणी असं असं तो नारळाचा चव असा ओलसर होईल एवढं घालायचं, म्हणजे पाव वाटी अर्धी वाटी मिक्सरमधनं घुमवायचं आणि परत एकदा काढायचं. पण नाहीतर तुम्ही डाबरचं ना सरळ कोकोनट मिल्क घेऊ शकता. सो आज मी असं इझी टू काय म्हणतात ना, मी नेहमी डाबरचं कोकोनट मिल्कच आणते. म्हणजे काय की कटकटच नको, इझिली आपल्याला ते करता येतं आणि क्विकली करता येतं. टोमॅटोचं सार पण आपण असंच करू शकतो, पण आज आपण करतोय याचं कशाचं आमसुलाचं सार म्हणजे सोलकढी. आणि मी दोन घेते, थोडंसं घट्ट आहे त्यामुळे मला त्याच्यात पाणी घालावं लागणार आहे. मी ते दोन्ही घालून घेते. याच्या एक्सपायरी डेट बघूनच आणायचं बाजारातनं. पॅक कुठल्याही गोष्टी आणल्यात ना तर तुम्ही नेहमी एक्सपायरी डेट बघा, हे लक्षात ठेवा. ते थोडंसं पातळ करायला पाहिजे, पण मी आत्ता नाही करणार, मी थोड्या वेळाने करतो ते मी का ते सांगते तुम्हाला. आता त्याच्यानंतर हे बघा, हे आमसुलं आहेत ना, ही अशी कोकम किंवा आमसूल ज्याला म्हणतात ते माझ्याकडे आहे. तर मी हे खूप दिवस झाले भिजवून ठेवलंय, पण मी आजारी पडले म्हणून मी काही केलं नाही. सो वन वे इज ह्याचं पाणी गाळून घ्यायचं आणि ते त्या याच्यात घालायचं नारळाच्या दुधात. पण मी आज काय करणार आहे, तुम्हाला दुसरी पण एक म्हणजे ते घालू शकता तुम्ही असं एक 5-7 घालायची आणि ते त्याच्यात घालायचं नारळाच्या दुधात कोकम. पण मी इथे ना एक कोकमचं आगळ आणलंय, म्हणजे काय कॉन्सन्ट्रेट. आगळ म्हणजे कोकमचं जे फळ असतं त्याचं कॉन्सन्ट्रेट. तर आता मी काय करते, त्याचं मापानीनं साधारण असं एक हे बघा हे एवढं एकच घेते. मला माहित नाही कसं होणार आहे, पण असं पण मी घेऊ शकते. नाहीतर हे असं आमसुलाचं जे पाणी घालून घेतलंय ना, कधी कधी पटकन हवं असेल तर आमसुलात कोमट पाणी घालायचं किंवा रात्रभर भिजवायचं, ते पण ठीक आहे. पण आज मी ते तसं नाही घेते. तर आता हे मी याच्यात थोडंसं आगळ घालून ठेवलंय, कारण जास्त झालं तर काढता येणार नाही. म्हणून मी काय करते, आधी थोडंसंच घालून ठेवते. पूर्वी मला वाटतं याच्यापेक्षा जास्त कॉन्सन्ट्रेटेड मिळायचं, आता हे जरा कमी आहे, पण ठीक आहे. हे बघा हे मी साईडला ठेवलंय. मी नंतर ते खाऊन बघितल्यावर ठरवीन की ते किती हे करायचं. याच्यात मीठ घालते, काहीच करायचं नसतं याच्यात. खूपच सोपं आहे, मीठ घातलं. तुम्ही साखरही घालू शकता, पण मी साखर नाही घालत आहे, मी ऑर्गॅनिक गूळ आहे तो घालतेय. मी आता एक महिनाभर ठरवलंय की साखर नाही खायची, तर मी गूळ खाऊ शकते ऑर्गॅनिक. तर मी गुळाची पावडर जी आहे ती मी घालतेय. थोडंसं मला गोड आवडतं, पण तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे करू शकता. मला वाटतं याच्यात अजून थोडा गूळ लागेल आणि गुळाने कदाचित या सोलकढीला रंग पण वेगळा येईल, पण आय एम ओके विथ दॅट. साखरेत ना केमिकल्स असतात असं मला नवीनच म्हणजे माहिती आहे, पण आता मला जरा कॉन्शियसली मी ते कमी करायचं ठरवलंय साखर, म्हणून मी जरा कमी करते. आता हा माझा जो मिनी मिक्सर आहे, सकाळीच मी याच्यात ना अक्रोडचं चुरा करून घेतला होता. मला वाटतंय मला खूप तिखट झेपत नाही, म्हणून मी याचं हे कुठे गेलं मिक्सरचं एक छोटं भांडं. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अक्रोड सकाळी बारीक केले होते, तर याच्यात मी 1.5 मिरची घालते. जर वाटलं कमी आहे तर मी जास्त घालेन, 1.5 मिरची आणि थोडंसं जिरे बस. याच्यात काहीच आपल्याला गरम करायचं नाही, काही नाही. मी तुम्हाला सांगितलं की म्हटलं तर आपण याच्यातही बारीक करू शकतो, पण मी जनरली करत नाही आणि या मिक्सरशिवाय मी जगू शकत नाही, कारण 1 आणि 1.5 मिरची फक्त याच मिक्सरमध्ये नीट बारीक होते आणि मला ते धुवायला पण सोपं पडतं. फक्त काळजी ही घ्यायची की लगेच हे बटन काढून टाकायचं म्हणजे त्याच्या मेन याच्यापासनं, कारण चुकून जो ते थोडस करायला पाहिजे. जर हवं असेल ऑप्शनल आहे हा, लसणाच्या पाकळ्या ऑप्शनल आहेत. आता 3-4 घालू शकतो, पण मी 2 घातले. हे
हे बघा किती बारीक झालंय बघा, दोन लसूण आणि दीड मिरची मी मेन स्विच पासून काढून घेतलंय आणि आता हे ठसका बसतो याचा, तर आता हे याच्यात घातलं आपली सोलकढी तयार आहे. लसूण ऑप्शनल आहे, घातलाच पाहिजे असं नाही. एरवी याला छान आमसुली रंग येतो पण मी काळा गुळ घातल्यामुळे असा रंग आलाय. याच्यावरती पाहिजे तर आपण कोथिंबीर घालू शकतो आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. तर आता आपण गुळ आणि मीठ हे ऍडजस्ट करायचं आहे आपल्या चॉईसने. अशी मस्त थंडगार सोलकढी मी भाताबरोबर खाणार आहे आज. तयार झालेली तुम्हाला ग्लासमध्ये घेऊन नंतर दाखवते. थोडीशी कोथिंबीर घालते याच्यात वर. मी नेहमीच तुम्हाला काही युक्त्या सांगत असते, तर कोथिंबीर जर नुसती निवडून अशा एअरटाईट डब्यात ठेवली ना, हे अमेझॉनवर सिग्नोरा वेअर म्हणून आहे. तर मी पूर्वी आमच्या इथे वन स्टॉप शॉप नावाचं दुकान होतं, त्यांच्याकडनं हे खूप आणलेली आहेत. तर ह्याच्यात हे एअरटाईट आहे त्यामुळे ह्याच्यात ठेवलं तर ही कोथिंबीर मला महिना महिना पुरते. आणि हे बघा याच्यात हा माझा किचनचा जो पेपर आहे ना तो कुणाकडेही सुपरमार्केटमध्ये मिळतो तो मी घालून, ऍक्च्युली काल मी ही धुवून ठेवली आहे कारण मला एक चटणीचा व्हिडिओ पण बनवायचा आहे. अशी धुतलेली नसते ठेवायची खरी, पण तुम्ही सुक म्हणजे नुसती निवडून ठेवलेली याच्यात ठेवू शकता. आणि याला कागद ठेवला की मग काय होतं की ती ते पाणी शोषून घेतं आणि एक दर 8 दिवसांनी थोडेसे काय सडलेली पानं काढून टाकायची थोडी खराब झालेली. तसंच लसूण पण ना मी काय करते, एकदमच 1/4 किलो लसूण रात्री भिजत घालते आणि बिरड्या कशा आपण सोलतो तसं दुसऱ्या दिवशी सोलते. आणि जर नाही वेळ झाला तर ते जे भिजवलेले लसूण आहेत त्याच्याशा पाकळ्या काढून सालासकट एका बरणीत भरून ठेवते आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडं थोडं काढून घेते. आता हा माझा शेवटचा लॉट राहिला आहे, पण तुम्हाला या दोन युक्त्या मी आज सांगितल्या. आणि कोथिंबीर जेव्हा आयत्या वेळेस काय करायचं, स्वच्छ प्यायच्या पाण्यात धुवायची, निथळून घ्यायची, नॅपकिनवर पुसून एका छोट्या डब्यात काढून ठेवायची, चिरून पुसून स्वच्छ कोरडी करून आपल्याला हवं तेव्हा सगळीकडे पेरता येते. आता मी ही ना याच्यात अशी अशीच घालते. झाली आपली सोलकढी तयार. आणि मी थोडस त्यात पाणी घातलं, अगदी थोडं घातलं, आपल्याला हवं तसं घट्ट पातळ तुम्ही करू शकता. मी आम्ही दोघंच चोत म्हणलं एवढंच इनफ आहे. सोलकढी तयार आहे. आता आम्ही जेवायला, आजचा आमचा बेत आहे चिकन, काय रे ग्रिल चिकन ना, ग्रिल चिकन भात आणि सोलकढी. धन्यवाद. अरे व्हिडिओ तुम्हाला आवडला का सांगा, ज्यांनी मला ही रिक्वेस्ट केली ती त्यांना हे करून बघता येईल का ते सांगा. नारळ खोवायचं असेल तर खोलात तरी चालेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स द्यायला तर अजिबात विसरू नका.